नमस्ते पब्लिक लगाई समस्ते पब्लिक आय मी आय शाळा तर भावनो नमस्ते मी आज टी व्ही घेतली आहे बघा म्हणजे पी टी व्ही दिसत नाही आणि ही टी व्ही अशी घेतली आहे की जी सिनियर सिटीजन हँडलच करू नाही शकत अशी टी व्ही घेतली आहे तुम्हाला काय वाटतं मी उल्लो आहे लाईटचं कोण बिल भरणार ती इलेक्ट्रिसिटी फ्री झाली आहे इथे कर्नाटकामध्ये ठीक आहे पण इथे तर फ्री नाही झाली ना मैत्रिणीनो तर अशी टी व्ही घेतली जी सिनियर सिटीजन ऑपरेटच करू नाही शकत आणि आज मी आहे ना माझ्या मम्मी बघा मैत्रिणीनो भावानो माझ्या आई वडिलांनी माझी फोटो म्हणजे आईने माझ्या आणि ताईचा फोटो लावलेला आहे पण दिसत नाही आहे तो पारदर्शक आहे सो दिसत नाही पण आपल्या माझ्या आईने मातोश्रीनी इज्जतच काढून टाकली फोटो लावण्यासारखा नव्हताच ना असं बोलते मातोश्री मातोश्री चरण कुठे आहेत तुमचे नाही ताईकडे तर तुम्ही बघून बोलायला पाहिजे होतं की तो फोटो जाग म्हणजे बरोबर ठेवला लावायला जागा नव्हती लावण्यासारखंच नाही पोराची इज्जत काढून टाकली ना काय मातोश्री धन्य आहे मातोश्री पुत्रवधू तर गपचूप पुत्रवधूचे तर होशच उडून गेले लावण्यासारखेच नव्हते म्हणे फोटो म्हणजे त्याचा अर्थ काय झाला मैत्रिणीनो तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मातोश्री असं म्हणतात फोटो लावण्यासारखेच नव्हते एवढं हसायला आलं ना मातोश्रीच्या बोलण्यावरून समजतं की पुत्र आणि पुत्रवधू पुत्रवधू तर चांगली आहे बरी तिचं बोलणं बरोबर जरा लाडीगुडीत बोलते काय करायचं मी जरा चोट आहे ना म्हणजे आपलं जरा म्हणजे एकटी आहे ना आता तर लाडात गोडीत बोलते जरा मोठी व्हायला टाईम लागेल एक दोन तीन वर्ष पण तिचा पण खोपडीवर गेला माझ्यासमोर माझ्या नवऱ्याला कोणी बोललं असतं ना फोटो लावायसारखा नाही झाला तर मी 100 प्रश्न विचारले असे अर्थ काय आहे तुमचा बरोबर आहे की भाई तुम्ही पण सांगा तुमच्या घरी तुमच्या सासूबाईनी किंवा तुमच्या आईने असं काय म्हटलं जसं मत मला नणंद पण असती ना आणि माझ्यासमोर नंदेच्या म्हणजे सासूने तिच्या नवऱ्याविषयी असं बोललं असतं ना तर मी पण विचारला असता प्रश्न की असं कसं बोलता तुम्ही मग आपल्या हिच्या आई तिथे होत्या का नाही विचारलं तिला सासू म्हणजे तिच्या जावाईचा इन्सल्ट झाल्यासारखं नाही म्हटलं का म्हणजे फोटो लावण्यासाठी म्हणजे एवढं तुम्हाला म्हणजे बोलता पण येत नाही आणि एवढं मोठं चॅनल आहे आपलं मैत्रिणीनं माझं चॅनल एवढं मोठं आहे 6 लाखावरती सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही समजू मी काय माझं बोलायचं काय म्हणून आहे इथंच कळतं की पुत्र ह्यांचे जे आहे मराठी मिडियम मध्ये शिकलेले आहेत आणि ग्रॅज्युएट झाले काय नाही माहीत की भाड्यावर घेतलं होता तो कोट आणि ताई तर शा म्हणजे हुशार दिसते ताईला तर मी काय बोलणार पण नाही ताई हुशारच आहे कारण ती तिथून म्हणजे तिला कळलं आहे की इथे काय चाललं आहे म्हणून ताई तर येतच नाही आहे फक्त कुठे आवाज ऐकायला आला असेल जिजूचा जिजू तर मला आवडतात पुष्कळ आवडतात आय लव यू जिजू ताई पण आई आवडते आय लव यू ताई बाकीचं काय मातोश्रीनं जरा समजून सांगा काय पब्लिकसमोर बोलतात आणि पुत्राला तर काही कळतच नाही कुठल्या व्हिडिओमध्ये कुठे कटिंग करायला पाहिजे कालीफुकट लोकांना जो ब्लॉक करतो ते लोक येऊन मला इथे कमेंट करतात काय करायचं आहे बोला आता तुम्ही सांगा माझं काय तुमच्याशी दुश्मनी नाही आहे तुमची माझ्याशी दुश्मनी नाही आहे माझं कोणाबरोबर दुश्मनी नाही आहे माझं तर ओनली मी बनवते लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी मी कोणाची इज्जत पण नाही काढत कुठे पण जे चुकतं तिथे बोलते मैत्रिणीनं तुम्हाला पण वाटत असेल मी चुकत असेल तर नक्की मला कमेंट करा मी चुकते म्हणून पण मला लोक सांगतात की ते बरोबर ताई तू बरोबर बोले आज आपल्या मातोश्रीने पण तसंच हरकत केली म्हणजे पुत्राची फोटो लावण्यासारखा नव्हता म्हणजे कुठेही आता तुमच्या घरात ताजमहलसारखा असला ना तरी ना तिथे भिंतीवर काय ते आजकाल असतं चिटकवून किंवा ड्रिल करून काही पण असतं तेव्हा तुम्हाला आणि काय म्हणायचं आहे बाकीचं काय नाही जाऊ दे आपल्याला काय मी असं सांगण्यासाठी व्हिडिओ केला की आईला पण पुराची लाज वाटते का नाही बाबा असं होऊच नाही शकत बोलायला जरा जिभेवर काहीतरी लागाम लावायला पाहिजे ना मला वाटतं की कुठेतरी दुःखी आहे ती आणि तिथे तोंडामधून आलं तिथे सर्वसर्बी पण केली आपल्या दादाने पण जाऊ द्या
मी कोणाविषयी हेट पसरवत नाही आहे, पहिलंच सांगते. मी कोणाविषयी वाईट बोलली नाही आहे, चांगलंच बोललेली आहे. आणि खरोखर मी त्या जिजूला सॅल्यूट करते की खरोखर तू चांगला डिसिजन केला की यांच्या व्हिडिओमध्ये येत नाही. मी तर तुला सॅल्यूट करते, कारण उद्या मोठी झाल्यावर तुझी ह्याची ताईची मुलगी किंवा हे मोठी झाल्यानंतर ना बाहेरून म्हणजे हसायला ना, अरे रे तू त्याची हे आहे का, तिची नात आहे का, तिची तर ती चांगली आहे, मातोशी तर चांगलेच आहे, पण मातोशीचा जो पुत्र आहे ना तो पूर्ण डेल चॅनलचं वाट लावतो, पूर्ण चॅनलचा वाट लावतो आहे. आणि खोटं 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 किती दिवस खोटं बोलणार. पापाचा गडा भरतो, पापाचा गडा भरतो. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला असतं की लाईक शेअर आणि कमेंट तर नक्की करा. हां, मला जरूरत आहे तुमच्या कमेंट्सची. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. एक सबस्क्रायबरमुळे माझं चॅनल पुढे जाईल, चार लोकांना कळेल की हे यूट्यूबर लोक कसे उल्लू बनवत आहेत लोकांना. आणि काय आपल्याला काय एवढे पैसा नाही भेटत, ठीक आहे ना, तुम्हाला वाटत असेल एवढे एवढे पैसे, आपल्याला काय पैसा नाही भेटत. आणि हे लोकांना घमंड आला आहे पैशाचा, कोण पण कुठे पण बोलवत नाही ह्या लोकांना. आणि हे फोन करतात मी येऊ का प्रमोशन करायला, येऊ का, असं तसं आहे. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या ह्या व्हिडिओमध्ये कोणासाठी हेट नाही आहे, मला जे दिसलं मी ते बोलली. खाली फुकट लोकांना जाऊन कमेंट करून माझ्या व्हिडिओची लिंक पाठवू नका, त्यांना बघायचं असेल तर ते कसेही बघतील. पण तुम्ही आग लावेल लावणारे जे आहेत त्यांनी तर अजिबात असं काम करू नका. ज्यांना बघायचं आहे ते व्हिडिओ बघतील, आग लावू लोकांनी व्हिडिओ बघायचे नाही, ठीक आहे ना. बाय बाय.